जलयुक्त शिवार योजनेच्या गावांच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप होतोय. औरंगाबादच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी हा प्रकार केल्याचा आरोप होतोय. नेमकं काय घडलंय पाहूयात. फडणवीस सरकारची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार. ही योजना यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सगळेच मंत्री धडपडत असल्याचं दिसतंय. ही कामं सुरुवातीला लोकसहभागातून केली जायची, मात्र या कामांना गती मिळावी म्हणून सरकारनं लघुसिंचन विभागातून निधी मिळवण्याची सोय केली आणि त्यातून कामं अति जलद गतीनं होईल असा सरकारला विश्वास होता. मात्र औरंगाबादच्या लघुसिंचन कार्यकारी अभियंत्यानं नियमांशी खेळत सरकारच्या या धोरणालाच खो दिलाय. माहितीच्या अधिकारातून हा सगळा प्रकार समोर आलाय. लघुसिंचन जलसंधारण मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे साहेब यांनी काही कामांना कलेक्टरमार्फत मंजुरी घेतली, दुरुस्तीच्या सिंचनाच्या कामाला, आणि त्या जास्त किमतीच्या मंजुऱ्या घेऊन कमी किमतीत त्याचे टेंडर केले. त्या मजूर सोसायटीचं बोगस संस्थेचं सुद्धा त्यांनी जवळपास लाखो रुपयाचे बिलं त्यांनी अदा केले आणि या कामाचे तुकडे करून त्यांनी शासकीय नियमांचा भंग केला आहे. नेमकी ही अनियमितता कशी आहे आपण पाहूयात. गैरव्यवहार टाळण्याकरता आणि खुली स्पर्धा व्हावी या हेतून 3 लाखांपेक्षा अधिकची कामं ई टेंडरिंग पद्धतीनं करावी असा शासनाचा नियम आहे. मात्र औरंगाबादमध्ये 7 ते 10 लाख रुपयांच्या कामाचे 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे तुकडे करण्यात आले आणि नियमांची थेट पायमल्ली केली गेली. 2016-17 साठीची ही 150 कामं प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली, त्यांनी मान्यताही दिली. त्यानुसार कामाच्या निविदा कार्यकारी अभियंता यांनी काढणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी सर्व निविदा 3 लाखांच्या आत केल्या आणि वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता अकस्मात कामं या नावाखाली ही कामं उरकून टाकली. खरं तर ही तरतूद 10% जास्त असू नये असा नियम आहे, मात्र इथल्या अभियंता महाशयांनी 30% जास्त अशी तरतूद केली, तेही कुणाच्याही परवानगी शिवाय. 2016-17 मध्ये जलयुक्तच्या कामाकरता 25 कोटी 14 लाखांचा निधी आला होता. हा निधी त्याच वर्षासाठी वापरावा असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. तरीही राजेंद्र काळे यांनी यातील 9 कोटी 63 लाख 15-16 कामांसाठी वापरले, त्यामुळे 16-17 कामासाठी निधीच पुरला नाही. या कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिलेत, मात्र 3 स्मरणपत्रांनंतर अजूनही चौकशी सुरू झालेली नाही. खुलताबाद, कसाबखेडा, धामणगाव या गावच्या कामांना तांत्रिक मान्यता 9 लाखांची होती, तरीही अभियंत्यानं ही सगळी कामं 3 लाखांच्या आतील टेंडरमध्ये करून घेतली. नियमानुसार एकूण कामातील 33% काम बेरोजगार अभियंत्यांना, 33% कामं मजूर सोसायटीला आणि 33% कामं नियमित ठेकेदारांना देण्याचा नियम आहे. मात्र काळे यांनी 90% काम मजूर संस्थेला आणि 10% कामं बेरोजगार अभियंत्यांना देऊन ओपन टेंडर न काढता नियमाचा भंग केलाय. जलयुक्त शिवारच्या 15-16 आणि 16-17 निधी आल्यानंतर कंत्राटदारांचे पैसे दिलेच नसल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठ म्हणतात पैसे दिले, मात्र कार्यकारी अभियंता म्हणतात पैसे दिलेच नाहीत. आता यात कंत्राटदारही हैराण झालेत. शासन म्हणते निधी दिला आहे, कलेक्टर साहेब म्हणतात निधी दिला आहे, मग अजूनही आमच्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं नाही आहेत. हा पैसा गेला कुठे? फक्त जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर महोदयांनाही माहीत नाही, त्याचे सचिव संजीव पडवळ कृषी अधीक्षक सचिव असतात त्यांनाही माहीत नाही. याचं उत्तर फक्त कार्यकारी अभियंता काळे साहेबच देऊ शकतात. शासनानं याबाबत त्यांची चौकशी करून त्यांच्याकडनं याचं उत्तर घ्यावं ही अशी आमची विनंती आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरटीआयच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून लघुसिंचन जलसंधारणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी काळेंवरच्या आरोपांची चौकशीही केली आणि त्यांना तात्काळ निलंबित करून शासनाची फसवणूक थांबवावी असं या अहवालात नमूद केलं. मात्र यावरही अजून कारवाई झालेली नाही. या सगळ्या प्रकारावर बोलायला कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे तयार नाहीत. फक्त आज भेटू उद्या भेटू अशी आश्वासनं ते देत आहेत, तर चौकशी अहवाल अजून माझ्यापर्यंत आलाच नाही तर मी या प्रकरणावर काय बोलू असं जिल्हाधिकारी म्हणतायत. खरं तर अधीक्षक अभियंता लघुसिंचन यांनी काळे दोषी असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवलाय आणि त्यांना तात्काळ निलंबित करावा अशीही मागणी केली आहे, मात्र यावर अजूनही कार्यवाही नाही. त्यामुळं येत्या काही दिवसात एखादा नवा अहवाल यायचा आणि त्यात काहीच झालं नाही असा शेराई आला तर आश्चर्य वाटायला नको. बघूयात या सगळ्या प्रकरणाकडे आता सरकार किती गंभीरतेनं पाहतं आणि या खात्याचे मंत्री यात लक्ष देतात का. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.